शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत रागिनी आकाशला स्वतःच्या हाताने कटलेट्स भरवत असते आणि त्याचवेळी भूमी तिथे येते ती रागिनीला म्हणते की आत्ता मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मात्र रागिनी आकाशच्या समोरच म्हणते प्रशांतबद्दल बोलायचं आहे ना अगं तुला आणि ते ऐकून भूमीला मोठा धक्का बसतो ती रागातच रागिनीकडे बघत असते तर रागिनी हसतच म्हणत असते की अगं प्रशांतला मीच मदत केली आहे काल जेव्हा तो कलेक्टर ऑफिसला जात होता ना तेव्हा त्याने मला कॉल केला होता आणि मग मी त्याला सगळी मदत केली आता तू अजिबात काळजी करू नको यावेळी माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही आणि रागिणीचं ते बोलणं ऐकून भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते तर रागिनी हसतच तिच्याकडे बघत असते तर भूमी म्हणते की आत्ता हे काय केलं तुम्ही तर रागिनी म्हणत असते की अगं भूमी तुझे आईवडील आमच्या कोणीच लागत नाही का त्यांना मदत करणं ही आमचं कर्तव्य आहे ना आणि त्यामुळे भूमी खूप घाबरते तर आकाश रागिणीला म्हणत असतो की आत् तू कटलेट्स खरंच खूप छान झाले होते मला खूप आवडले तर रागिणी म्हणते की हो ना आता हा शेवटचा घास आणि ते ऐकून भूमी मोठ्याने ओरडते तर रागिनी म्हणते अगं कटलेट संपलेत ना म्हणून म्हटलं हा तुझा शेवटचा घास आणि त्यानंतर ती बाजूला जाते तर आकाश रागिनीचं खूप कौतुक करत म्हणत असतो की आू तू माझे खरंच खूप लाड करते आणि त्यानंतर भूमी रागिणीकडे जाते आणि हळूच तिला म्हणते की आत्ता तुम्ही हे जे काही करताय ना ते खूप चुकीचं आहे देवाला तरी घाबरा मात्र रागिणी म्हणते की मी तुला जे काम करायला सांगितलं होतं ते काम तर तू केलं नाही त्यामुळे आता मी अशीच वागणार आणि मग त्यानंतर ती आकाशच्या जवळ जात म्हणते की आकाश बाळा माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे तर आकाश म्हणतो हो आत् तू आणि माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यानंतर रागिनी अचानक रडायला सुरुवात करते आणि नाटक करत आकाशला म्हणते की समजा उद्या हो तुला कोणी सांगितलं की रागिनी आत्ता खूप वाईट आहे तर मग तू काय करशील त्यावर आकाश म्हणतो की आत् तू अशी का बोलते, तू वाईट नाहीयेस तू खूप चांगली आहे मात्र रागिनी आकाशच्या समोर हात जोडून म्हणते की आकाश बाळा मला माफ कर तुझ्या या अवस्थेसाठी मीच जबाबदार आहे मीच तुझ्यावर योग्य उपचार केले नाही त्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आणि मग ती मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते आणि तिचं हे विचित्र वागणं बघून भूमीला धक्का बसतो रागिनी नक्की काय करण्याचा प्रयत्न करते हे तिच्याही लक्षात येत नाही आकाश मात्र खूपच घाबरलेला असतो तो म्हणत असतो की आत् तू हे काय बोलते तू तू प्लीज असं काही बोलू नको तू खूप चांगली आहे मला माहिती आहे जे लोक म्हणतात आहे ना की तू वाईट आहे ते स्वतःच वाईट आहे आणि मग तो भूमीला सुद्धा म्हणतो की बघ ना सायकल राणी प्लीज आत तुला शांत कर आणि मग ते ऐकून रागिणी हसतस भूमीकडे बघू लागते तर भूमी खूप चिडलेली असते ती रागिणीला म्हणत असते की आत्या प्लीज तुम्ही रडू नका आकाश घाबरला आहे मात्र रागिनी काही ऐकतच नाही ती अजूनच मोठमोठ्याने रडायला सुरुवात करत म्हणते की आकाश तुझी अशी अवस्था झाल्यानंतर तुझा सगळा बिझनेस मी सांभाळला मी त्याला मोठं केलं पण आता लोक असं म्हणत आहे की मी हे सगळं काही मुद्दाम केलं मला तुझी प्रॉपर्टी हवी होती म्हणून केलं खरंच मी इतकी वाईट आहे का रे आणि त्यावर आकाश म्हणतो नाही आत्तू हे तू काय बोलते तू खरंच खूप चांगली आहे माझ्यासाठी तर तू माझी आई आहे तू प्लीज असं काही बोलू नको मात्र रागिनी म्हणते की नाही आकाश बाळा मी खरंच खूप वाईट आहे रे मी सगळं काही मुद्दाम केलं आणि लोक तर असंही म्हणतात की मी आता तुझ्या जीवावर उठले आहे आणि ते ऐकून आकाश धक्काच बसतो तर भूमी रागिणीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते मात्र रागिणी काही ऐकत नाही ती आकाशच्या समोर उगाच नाटक करत असते आणि त्यामुळे आकाश घाबरतो तो रागिणीला मिठी मारत म्हणतो की आतू तू प्लीज असं बोलू नको तू माझी आई आहेस ना आणि आई कधीच आपल्या मुलासोबत वाईट वागत नाही मात्र रागिणी मुद्दाम नाटक करत म्हणते की आकाश मला तर जगण्याचा अधिकारच नाहीये मी मेलेलंच बरं आणि त्यानंतर ती मुद्दाम खिडकी जवळ जाते त्यामुळे भूमी मोठ्याने ओरडते तर आकाशचं डोकंच दुखायला सुरुवात होते तो डोकं धरून मोठमोठ्याने म्हणत असतो की आतू तू प्लीज असं काही करू नको तू चांगली आहे जे कोणी तुला वाईट म्हणतंय ना तेच लोक वाईट आहेत आणि मी त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि त्यानंतर तो रागिणीच्या पायाजवळच बसतो आणि तिचा हात पकडून म्हणतो की आत्ता तू प्लीज मला सोडून जाऊ नको आणि त्यानंतर त्याला चक्कर येते तो बेशुद्ध होतो आणि त्याची ती अवस्था बघून भूमी खूप घाबरते रागिणी मात्र मोठमोठ्याने हसत असते तर भूमी म्हणत असते की आत्ता हे काय करताय तुम्ही तुम्हाला तरी कळतंय का आकाशची अवस्था बघा त्याला किती त्रास होतोय मात्र रागिनी हसतच भूमीकडे बघत असते आणि त्यानंतर ती आकाशच्या पायाला लात मारून तेथून निघून जाते त्यामुळे भूमी खूप चिडते त्यानंतर काही वेळाने आकाश शुद्धीवर येतो भूमी त्याला समजवण्याचा शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असते आकाश मात्र खूपच पॅनिक झालेला असतो आणि त्यानंतर भूमी रडतच त्याला मिठी मारते तर दुसरीकडे रागिणीने भूमीला टाईम लावायला सांगितलेला असतो आणि ती आकडे मोजायला सुरुवात करते आणि ती एक महिन्याच्या आधीच आकाश त्या ठिकाणी येतो तर रागिणी लगेच डोळ्यांमध्ये ड्रॉप घालून रडायचं नाटक करत म्हणते की आकाश बाळा मला माफ कर रे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मात्र आकाश म्हणतो की आता तू प्लीज असं काही बोलू नको माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू माझ्याशी कधीच वाईट वागणार नाही आणि जे कोणी लोक तुला वाईट म्हणतात ना त्यांच्यावर मी कधीही विश्वास ठेवू नाही आणि आकाशच ते बोलणं ऐकून पौर्णिमाला तर धक्काच बसतो तर रागिणी रडतच आकाशला मिठी मारते भूमी मात्र रागातच रागिणीकडे बघत असते तर रागिनी तिच्याकडे बघून हसत असते आणि त्यानंतर ती म्हणते की अगं भूमी तू सुद्धा माझ्या लेकीसारखीच आहे तू पण माझ्या जवळ आहे आणि मग ती भूमीला सुद्धा मिठी मारते मात्र त्यानंतर ती हळूच भूमीच्या कानात म्हणते की मी सांगितलेलं काम जर तू केलं नाही तर तुझ्या लाडक्या मनूसोबत मी काय करते ते बघ आधी तुझे आई बाबा झाले मग प्रशांत झाला आणि आता तुझ्या लाडक्या मनूची वेळ आणि ते ऐकून भूमी खूप घाबरते आणि मग त्यानंतर रागिणी पुन्हा आकाशला तुला वाढदिवसाला काय पाहिजे हे विचारत असते तर आकाश तिला त्याच्या सगळ्या इच्छा सांगतो मात्र भूमी तशीच तेथून निघून जाते ती खूप खचून गेलेली असते तिला सतत रागिणीचं बोलणं आठवत असतं आणि मग ती, ती, ती रडतच हॉलमध्ये जाते त्याचवेळी मनू तिच्या समोर येते ती भूमीला विचारत असते की ताई काय झालं कुठे गेली होतीस तू आणि चल सर्वजण जेवणासाठी वाट बघत आहे मात्र भूमीला तिच्याकडे बघून सतत रागिणीची धमकी आठवत असते आणि ती मनाशी म्हणत असते की जर रागिणी आत्यांनी मनूला काही केलं तर आणि मग काय करावं हे तिला सुचत नाही ती मनूच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि रडतच तेथून निघून जाते आणि भूमीचं ते वागणं बघून मनूसुद्धा काळजीत पडते तर दुसरीकडे आजी राजा काका अथर्व नाश्ता करत असतात मात्र मनाशी म्हणत असते की नक्कीच ताईसोबत काहीतरी झालं आहे ती आजही टेन्शनमध्येच दिसत होती आणि त्यानंतर भूमी अडगळीच्या खोलीत जाते आणि तिथेच रडत बसून राहते तिला सतत रागिणीचं बोलणं आठवत असतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शेवटी रागिणी भूमीला ब्लॅकमेल करून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तिच्या सह्या घेते आणि सह्या झाल्यानंतर ती भूमी घरातून बाहेर जायला सांगते तर भूमीसोबत आकाशही त्या घरातून बाहेर पडतो मात्र भूमी मनाशी म्हणत असते की आकाश तुझी ही सगळी संपत्ती मी पुन्हा तुला मिळवून देईल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा